नमस्कार देवके, ठळक वार्तांमध्ये सर्वांचे स्वागत. एकीकडे भारत देशाने नुकताच 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला, परंतु त्याच पार्श्वभूमीवर देशामध्ये महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न ऐरणीवर येतोय. खर तर मंदिर असू देत किंवा शाळा असू देत किंवा कुठलाही परिसर असू देत, आज स्त्रिया ज्या आहेत त्या अस्वस्थ केली जात आहेत. खर तर एकीकडे आपण चंद्रावर चाललोय, परंतु इथल्या लोकांची जी समस्या आहे त्या मात्र सुटता सुटत आहेत. त्यातच विद्येचे माहेरघर म्हटले जाणारी शाळा आपण प्रत्येक जण म्हणतो की मुलंही देवाकडची फुलं असतात, परंतु त्याच लहान मुलांवरती अत्याचाराचे प्रकार जे आहेत ते बदलापूर शहरामध्ये भेटले. नेमकं याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रियंका रामदेव पुढे. खर तर पूर्ण एकंदरीत आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या समस्यांमध्ये वाढच होते, आणि याच विषयी आपण सविस्तर चर्चा करतो भेटू आपल्यासोबत प्रियंका रामदेव. नमस्कार मॅम, स्वागत आहे. काय सांगाल एकंदरीत, एकीकडे आपण देशाची 78 वर्ष स्वातंत्र्य महोत्सव म्हणून साजरा केला, परंतु महिला कधी स्वातंत्र्य होतील काय नेमकं तुम्हाला वाटतं या विषयी? मला वाटतं की महिलांवरती पहिल्यापासूनच हा अत्याचार होत आलेला आहे, आत्ताच नाही तर अनेक अनेक वर्षांपासून. आणि ह्याला कारणीभूत कुठेतरी एखाद्या माणसाची मनोवृत्ती तर आहेच, पण त्याच्यासोबतच जी काही प्रशासनाकडून किंवा पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यामध्ये होणारी दिरगिरी आहे, त्यांना जो काही हेल्प भेटत नाही त्यावेळेस, आणि हे जे गुन्हे बरेचसे गुन्हे हे त्याच्यामुळेच लपले जातात, किंवा जर एखादं मोठं नाव असेल तर ते दाबण्याचा प्रयत्न केला जातो, या सगळ्या गोष्टींमुळे या गुन्ह्याला गुन्हेगारांना कुठेतरी वाव भेटतो असं मला वाटतं. नुकतंच पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर बघून अत्याचार आणि निगृह हत्या झाली, ते कुठं ताजं होत आहे तेच बदलापूर शहरामध्ये अवघ्या 4 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार झाला. काय वाटतं नेमकं की तिला अत्याचार या शब्दाची व्याख्याही कदाचित माहिती नसेल, नेमकं काय तिची भावना असेल आणि काय नेमकं मानसिक. खर तर मी तुम्हाला सांगेन की बदलापूर मध्ये जिथून शुभदा शितोळे मॅडम आल्या तिथून ही 6वी पोक्सोची केस आहे. आणि मी जसं म्हटलं ना पहिले की सगळे पोलीस वाईट नसतात किंवा बरेचसे पोलीस या बाबतीत खूप संवेदनशील असतात, पण ह्या ज्या अशा काही व्यक्ती असतात यांची जी केस हाताळण्याची जी पद्धत आहे ती इतकी घाणेरडी असते की त्याच्यामुळे ह्या गुन्ह्यांना अजून वाव भेटतो. नुकतीच एक नेपाळी मुलीची जी केस झाली बदलापूरमधली, तर तिला अजून तो आरोपी अजूनही अटक नाहीये, त्याला अजूनही पकडलेलं गेलं नाहीये, त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं फॉलोअप या मॅडमनी घेतलेलं नव्हतं. अशा प्रकारची दिरंगाई जर तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला पकडण्यामध्ये कराल तर का नाही त्याची धाडस अजून वाढणार. आणि कुठेतरी ह्या गोष्टीसाठी जर आपणच वाचा नाही फोडली, आणि मला तर असं वाटतं की जिथे हे लोक कमी पडतात ना तिकडे नागरिकांना समोर येणंच आहे. जर प्रामुख्याने पाहिलं तर आदर्श शाळेची देखील एक मोठी जबाबदारी होती की अशा प्रकारच्या जर घटना घडतायत तर त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन किंवा माध्यमांच्या माध्यमातून क्लिअर करायला हवं होतं, परंतु संशयात कुठेतरी भूमिका अशी वाटते का, आणि त्याला जोडून असा प्रश्न आहे की प्रशासन नेमकं करत का होतं, कारण लहानग्या मुलीसोबत जे झालं ते अतिशय अमानुषरित्या होतं, परंतु एकीकडे त्या पीडितेवरती न्याय करायच्याऐवजी पोलीस प्रशासन कुठेतरी संगनमत होतं का शाळेशी या भूमिका. मला पहिले तर हे सांगायचंय की दोन लहान मुलींवरती हा अत्याचार झाला. जेव्हा पहिले तर दुसऱ्या मुलीची केस पुढे आली, पण तिने घरी जाऊन आपल्या आईला सांगितलं आणि आई वडील ही शाळेमध्ये गेली. तिचीच मैत्रीण काही दिवसांपासून शाळेत येत नव्हती आणि आजारी होती, आणि जेव्हा आई वडिलांनी तिच्या आजोबांना कॉन्टॅक्ट केलं तेव्हा असं लक्षात आलं की तिच्यावरतीही हा अत्याचार झालेला आहे. जेव्हा या लोक शाळेमध्ये गेले तेव्हा शाळेने ह्यांची मदत करायला हवी होती, ह्यांची साथ द्यायला हवी होती. शाळेचं असं म्हणणं होतं की सीसीटीव्ही आमचे काम करत नाहीये, आणि पहिले तर हे होतं की असं काही कॅम्पसमध्ये झालं नाही, आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की आमचे सीसीटीव्ही फुटेज काम नाही करत आहेत. जेव्हा शुभदा मॅडम त्या कॅम्पसमध्ये गेल्या, शाळेमध्ये गेल्या, आणि त्यांच्यासोबत संगीताताई पण होत्या, तर त्यांनी त्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये वेगळं बसवलं आणि मॅडमशी खाली बोलत होते. हे वेगवेगळं का, तुम्ही समोर एकत्रच येऊन तुम्ही का नाही चर्चा केली? आणि जेव्हा तुम्हाला आता कळलंय की ठीक आहे गुन्हा झालेला आहे, तुमच्या त्रुटींमुळे कुठेतरी त्याला चान्स भेटला, जो गुन्हा घडला त्याच्यात शाळेची कुठली व्यक्तीने त्याला प्रवृत्त केला असं मी म्हणत नाहीये, पण त्याला हा चान्स भेटला. आणि तो का भेटला? कारण तुमच्या शाळेमध्ये तेवढेच आहे, तुमच्यात असं नाही. मी एकंदरीत म्हणेन शाळांमध्ये जे काही सेक्युरिटी मुलींच्या हिशोबाने फॉलो केले पाहिजेत गाईडलाईन,
ते फॉलो होतात का, ते चेक कोण करतं, ही आपल्या पालक म्हणून ही आपली पण जबाबदारी आहे. ते न होता जेव्हा शुभदा मॅडमनी एक तर केस फाईल करायला 12 तास लावले, म्हणजे स्वतः मी एसीपींना फोन केला तेव्हा ते आले, जे महिला बाल विकास मध्ये आहेत त्यांनी हस्तक्षेप केला तेव्हा ते सगळं झालं. रात्री 12-1 वाजता त्या मुलीला मेडिकलसाठी नेण्यामध्ये आलं. आई वडिलांनी त्या मुलींच्या ऑलरेडी प्रायव्हेटमध्ये मेडिकल करून आणलेलं होतं, पण शुभदा मॅडमचं असं म्हणणं होतं की आम्ही हे ग्राह्य धरत नाही, मला माहिती आहे प्रोसिजर्स आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच हे करावं लागतं, पण जर त्यांच्याकडे ऑलरेडी मेडिकल रिपोर्ट आहे तुम्ही करा ना, तुम्ही करा, पण तुम्ही पहिले FIR तर लॉन्च करा, पुढच्या प्रोसिजर तर होतच राहणार आहेत. ही जी होणारी दिरंगाई आहे याला कारणीभूत कोण आहे? आणि मग ते झाल्यानंतर आपल्या दक्षिणा तांबे मॅडम आहे, त्यांनी या गोष्टीमध्ये प्रचंड पुढाकार घेतला. त्यांना जिथे सेंट्रलमध्ये त्या घेऊन गेल्या आणि ते सगळं त्यांचं मेडिकल चालू आहे. ह्या सगळ्यामध्ये जो हा एवढा कालावधी लागला, आणि जेव्हा मी तर म्हणेन अंगाशी आल्यानंतरच तुम्ही आता सार्वासारोची भूमिका करताय, हे अतिशय चुकीचं आहे. यामधून आपण तरी कायद्यावरती कायद्यावरती इतर देशांमध्ये पाहिलं तर आरोपींवरती कडक कारवाई केली जाते, परंतु आपल्या इथे साधी FIR करण्यासाठी 12 ते 15 तास लागले. हे दुर्दैवाने देशाचं देखील म्हणावं, कायदे कुठेतरी कमकुवत आहे की चालवणारी यंत्रणा कमकुवत आहे? नाही, मी असं म्हणेन ना, मी माझं असं स्पष्ट मत आहे की बदलापूर मध्ये आम्ही अनेक वरिष्ठ निरीक्षक पोलीस बघितले, पण ही अशी व्यक्ती आम्ही आतापर्यंत बघितलेली नाही. म्हणजे मला आम्ही तिला तू बाई आहेस का कोण आहे, तिला लाज वाटली पाहिजे. आज तू एक बाई अतिशय तिच्यामध्ये संवेदनशीलता अजिबात नव्हती ही केस हँडल करण्याच्या बाबतीची. काय होतं, एकामुळे सगळे सगळ्यांना नावं पडतं, तशी गोष्ट नाहीये. आणि कुठेतरी ना पोलिसांनी किंवा प्रशासनाने ह्या केसेसमध्ये गांभीर्याने ऍक्शन घेणं गरजेचं आहे, तर तो वचक राहील, नाहीतर मग हे सगळं असंच सुरू राहणार. अशा अनेक घटना घडतात, परंतु भीतीने असेल किंवा दबावामुळे असेल काही मुली बाहेर येत नाही, किंवा काही पालक देखील कुठेतरी समाजामध्ये राहायचे या भीतीने या दडपणाने ते बाहेर येत नाही. अशा पालकांना किंवा अशा मुलींना काय सांगू इच्छा, कशा प्रकारे आपण आवाज उठवला पाहिजे? कारण अशा अनेक चिमुरड्या असतील ज्यांच्यावरती दिवसा कुठेतरी अत्याचार होतो, परंतु त्या डिक्लोज होत नाही, कोणी येत नाही. अशा महिलांना, मुलींना, पालकांना बाहेर नाही. मला तरी असं वाटतं ना की त्यांची जी मानसिकता आहे ती मी समजू शकते. आधीच त्या ऑलरेडी एवढ्या ट्रॉमा मधून जातात आणि मग पुन्हा पुन्हा त्यांना त्याच गोष्टी रिपीट कराव्या लागतात, हा एक वेगळाच ट्रॉमा आहे. पण आई वडिलांनी मुलांना सपोर्ट देऊन जर ह्या गोष्टी पुढे नाही आणल्या तर ह्याच्यावरती वचकही बसणार. आणि दुसरी गोष्ट ना, कुठेतरी असं वाटतं की पुढे जाऊन गुन्हेगार सुटला किंवा त्याला काही शिक्षा नाही झाली, पोलीस जर पोलीसच असे वागतील तर आई वडिलांनी जायचं तरी कोणाकडून करायची? मी जसं त्या दिवशी म्हटलं की जर एखाद्याची ओळख नसेल तर त्याने करायचं काय? तर त्याच्यावरती आम्हाला पोलीस म्हणाले की नाही काही ओळख नाही लागत. म्हटलं आम्ही बघितलं, तुम्ही 12 तास जे केलं ना आम्ही बघितलं की किती ओळख लागते या गोष्टी करण्यासाठी. तर हे कुठेतरी ह्या गोष्टींसाठी कारणीभूत आहे, पण ते सगळं बाजूला ठेवून जर आपण म्हणतो ना अत्याचार करणारा तितका गुन्हेगार आणि सहन करणारा तर त्याहून मोठा गुन्हेगार. सगळं मान्य आहे की सगळ्या मुलांना याचा ट्रॉमा असतो वगैरे, पण जर आपण पुढे नाही आलो तर ह्या गोष्टी घडतच राहणार. कुठेतरी त्याला आपल्या मुलांना मुलीला न्याय भेटला पाहिजे, ह्याच्यासाठी तरी प्रत्येकाने लढा द्यायला पाहिजे. आणि आपण समाज म्हणून हे काम बनतं की जो कोणी ह्याच्यासाठी उभं राहील त्याच्या मागे आपण त्याची ताकद बनवून उभं राहिलं पाहिजे. भारत प्राचीन काळातून पुरुष प्रधान देश म्हणून आढळतो, हे कपडे घालू नको, साचे असे अनेक बंधनं मुलींना आपण लहानपणापासूनच पाहतो. परंतु त्या चिमुरडीचा काय वंश जिने शादीत वॉशरूमला गेली आणि तिच्यासोबत हा प्रसंग झाला, मानसिकता बदलली पाहिजे की कपडे बदलले पाहिजे? कपडे म्हणजे मी तुम्हाला सांगू का, जेवढे केसेस आपण बघतो तर 6 महिन्याच्या बाळावरतीही अत्याचार झालेले आहेत. 6 महिन्याच्या बाळाला तुम्ही काय बोला? तर ना 6 महिन्याचं बाळ सुटलंय, ना 4 वर्षाची मुलगी सुटली आहे, ना 15, ना म्हातारी सुटली. त्याच्यामुळे कपडे हे प्रॉब्लेम नाही, समोरच्याची मानसिकता ही प्रॉब्लेम. आत्ताचे पेरेंट्स आहेत त्यांनी ना खरंच स्वतःच्या मुलाला, मुलीला काय वागणूक तुम्ही ट्रीट करायला पाहिजे ह्याच पहिल्यापासून आपण म्हणतो बालकडू हे दिलं पाहिजे. देते ही आई असं नाही मी म्हणत आहे,
आई आपल्या मुलाला चांगलेच संस्कार देते, पण कुठेतरी तुम्हाला सांगू का तुमच्या घरात काय वातावरण आहे, वडील आपल्या आईशी काय वागतात याच्यावरती पण मुलं इम्पॅक्ट होत असतात. तर प्रत्येक पुरुषाची ही जबाबदारी बनते की त्याने आपल्या बायकोशी नीट वागा, आईशी नीट वागा, जी भाषा तुम्ही बोलता किंवा तिला तुम्ही सम वागणूक द्या, तर तुमचा मुलगा शिकेल की नाही मला एका स्त्रीला रिस्पेक्ट करायचं. जर तुम्हीच तुमच्या घरात किंवा बाहेरही तुम्ही कुठल्या स्त्री बद्दल जर तुम्ही रिस्पेक्ट ठेवलं नाही तर मुलं काय म्हणणार, हे असंच आहे, स्त्री अशीच आहे, तिला असंच बोलायचंय. आपण पाहिलं तर बेटी बचाओ बेटी पढाओचे स्लोगन आपण लहानपणापासूनच ऐकत आलो. खरंच बेटी बचाओची आज गरज का लागली या देशाला 78 वर्षानंतर देखील, आणि इतक्या महापुरुषांच्या योगदानानंतर आज महिला सुरक्षित असायला हवी होती, परंतु असं होत नाहीये. याला जबाबदार काय सध्याचं सोशल मीडिया देखील आहे का असं वाटतं, कारण सध्या जे वातावरण आपण पाहतो ते अतिशय दूषित पाहायला मिळतं. लहान मुलांच्या हातात मोबाईल येतात किंवा वेबसिरीज असतील इझिली सहज उपलब्ध होतात, त्याला जबाबदार नेमकं काय नेमकी मानसिकता? आधीही हे गुन्हे घडतच होते, जसं मी म्हटलं वर्षानुवर्ष हे अत्याचार होत आलेले आहेत, पण आता त्याचं प्रमाण जे आहे ते अतिशय वाढलेलं आहे आणि त्याच्या कारणीभूत फोन हा आहेच. कारण जेव्हा मुलं वयात येतात तेव्हा ते नको त्या गोष्टी, आता तर लहान लहान मुलं नको त्या गोष्टी इंटरनेटवरती बघतात, मग हे जे एक त्यांच्यावरती एक नियंत्रण आहे हे कोण ठेवणार? आई वडील, पालकांची जबाबदारी, पण ते स्वतःच मोबाईल मध्ये असतात ना. मला भले कामासाठी असू देत किंवा काय, उद्या जर आपण सोशल मीडिया युज करतोय किंवा आपण एखादं रील बघतोय किंवा काही, तर आपण हे भान ठेवलं पाहिजे आपल्या बाजूला कोण आहे, आपली मुलं आहे, मर्यादा असायला हवी. कार्टून वगैरे बरीचशी मुलं बघतात अग्री, पण कितीतरी अशी मुलं आहेत जी रील्स वगैरे पण बघतात आई वडिलांच्या मोबाईल मध्ये. मी तुम्हाला जसं मगाशीच उदाहरण दिलं, मी डॉक्टरकडे गेलेले माझ्या मुलींना घेऊन, तर तिकडे जेवढे पेशंट बसलेले, वडिलांच्या हातात फोन होता, मुलाच्या हातात फोन होता, सरस फोन बघत होते, प्रत्येकजण फोनमध्ये बिझी होता. आपण जेव्हा लहान होतो जेव्हा फोनचे एवढं हे नव्हतं तेव्हा आपल्याला एंटरटेन करायला फोनची गरज नव्हती लागत, अभ्यासासाठी फोनचा वापर करा नक्कीच, टेक्नॉलॉजी जेवढे फायदे तेवढे त्याचं न्यूसन्स पण आहे, पण मग त्याची काळजी पालकांनीच घ्यायला लागेल. सध्या या प्रकरणामध्ये आरोपीला अटक देखील केली, पोक्सोअंतर्गत गुन्हा देखील दाखल झाला आणि शितोळे यांची बदली देखील झाली. पुढे आता अपेक्षित काय, आता उद्या शाळेसमोर आंदोलन देखील होणार आणि बदलापूर बंदची देखील आता हात मानली जाते, एकंदरीत कुठपर्यंत हे प्रकरण पोहोचले आणि अजून कशा प्रकारे न्यायाच्या प्रतीक्षेत प्रत्येक बदलावर आहे? आरोपी जो अक्षय शिंदे जो आरोपी आहे त्याला दुसऱ्याच दिवशी लगेच, जेव्हा पहिलं प्रकरण बाहेर आलं त्याच्या लगेच त्याला अटक करण्यात आली. आणि खर तर आम्ही चितळे मॅडमना म्हटलेलं की जरा द्या आमच्या ताब्यात, त्यामुळे त्याच्या सुरक्षेने झाली. अरे कसली सुरक्षा, या असल्या लोकांची तुम्ही सुरक्षा करणार आहे? म्हणजे ते आम्हाला म्हणतात तुमच्यावरती गुन्हे दाखल करून, म्हणजे आमच्यावरती गुन्हे आणि त्यांची तुम्ही सुरक्षा करताय, कमीत कमी त्याचं पहिलं त्यांचं नावही डिस्क्लोज करत नव्हते की आम्ही नाही करू शकत वगैरे. शाळेच्या दडपणामुळे असेल असं वाटतं, ते म्हणतात की आमचा प्रोटोकॉल आहे वगैरे, पण याच्या अगोदर देखील आपण देखील अशा केसेसमध्ये स्वतः उतरले होतं. खरंच असं प्रोटोकॉल असतो का किंवा अशा प्रकारे आरोपीला इतकं सुरक्षित आणि इतकं सिक्रेटली? मला एवढंच म्हणायचंय की जर केस ईस्ट मध्ये होती तर त्याला अटकेनंतर त्याला ईस्ट मधून वेस्ट मध्ये का हलवण्यात आलं? तुम्ही त्याला तसंही लॉकअप मध्ये ठेवलेलंच होतं. आणि कुठेतरी या अशा गोष्टींमध्ये ना स्वतःचं थोडं हे बाजूला ठेवा, माणूस जेव्हा बाकीचे जे केसेस होतात ही तरी असे केसेस होतात की आरोपीचं नाव चेहरा सगळं लगेच टीव्हीच्या माध्यमांवरती येतं, फास्ट झालंय आता. मग याला एवढं हे करण्याची तुम्हाला काय गरज आहे? कुठेतरी मॉबला पण समजू दे ना काय आहे, कोण आहे हा व्यक्ती, कोण आहे हा नालायक एवढा नाराज, ते कुठेतरी करण्यात आलं. आणि आता जसं दादांना आजी दादांना आम्ही जेव्हा हे सगळं ब्रीफ थोडक्यामध्ये ब्रीफ केलं तर त्यांनी लगेचच शितोळे मॅडमच्या बदलीचे हे केले, पण मी तर म्हणेन ना आम्हाला तिची बदली नको, आम्हाला तिला घरी बसवायची. आणि अशा वृत्तीचे पोलीस आहेत, मी सगळ्या पोलिसांचं नाव नाही ठेवत पण ही अशी एखादी असते ना, ही जिथे जाईल तिथे घाण करेल. आज त्या जिथे कार्यरत राहतील ना तिकडे पण त्या नाचखोरी करतील, तिथे जर एखादी केस आली तिथे ही अशाच दिरंगाई करतील. मग यांना अधिकारच नाहीये पोलीस म्हणून काम करण्याचा, तुम्ही घरी बसा. तुमच्यापेक्षा कितीतरी केपेबल पोलीस आहेत जे ह्या गोष्टीकडे अशा संवेदनशीलतेने बघतील आणि प्रयत्न करतील की हे कुठेतरी फास्ट ट्रॅक वरती जावं.
काही दिवसांअगोदर एका नेपाळी मुलीवरती देखील सेम अतिप्रसंग झाला होता, परंतु पोलीस प्रशासनाने हा मुद्दा जो आहे तो अतिशय कायमच करून टाकला. याची चौकशी तुम्ही कुठपर्यंत कराल आणि याचा फॉलोअप करता? त्याचाही आम्ही तेव्हा याच मॅडम होत्या आम्ही तेव्हा आमचं ते आताही आम्ही ह्या केस हिथं केस आहे पण याच्या आधीच्याही केसेस आहेत. आम्हाला हेच म्हणायचंय की काय होतं ना, जेव्हा आपण एखादी गोष्टीच्या विषयावरती आपण आवाज उठवतो आणि जेव्हा आता उद्या जसं आम्ही आंदोलनाचं हे ठेवलंय, काही काळानंतर त्या केसेस विसरल्या जातात, तर आम्हाला ते नाही करायचं. शेवटपर्यंत ह्या केसमध्ये आम्ही न्याय मिळेपर्यंत आणि इकडचं प्रशासन व्यवस्थित काम करेपर्यंत आम्ही या गोष्टीचा लढा देणार. हे असं प्रत्येक शहरामध्ये होतंय, प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये होतंय, प्रत्येक जागेवरची परिस्थिती बदलणं गरजेचं. हो नक्कीच, पण ते कधी बदलेल नाही. बघा कसं आहे ना की पोलीस आपलं काम करतात, काही असतात जे असे अडथळे आणतात, पण जर आपण एक नागरिक म्हणून जर या गोष्टीत उतरलो नाही, आज तर मी म्हणेन माझ्या बदलापूरच्या तंबा प्रत्येक नागरिकाला मला हे आव्हान आहे की तुम्ही उद्या या, तुमच्या मुला मुलींसाठी, तुमच्या बहिणीसाठी या. कारण जेव्हा हे लोक ताकद बघतील ना तेव्हा यांचे डोळे उघडतील. कुठेतरी हा वचक असला पाहिजे की जर आपण या केसेस अशा केसेसमध्ये आपण दिरंगाई केली, जर आपण लोकांची कामं केली नाही, तर ही लोक असा आक्रोश करतील आणि आपलं काही खरं नाही. बांगलादेशमध्ये एक्झॅक्टली नंतर ते कॅन्डल्स लावून कॅन्डल काय करणार तुम्ही, ती व्यक्ती तर गेली. आता जे आपण जो आक्रोश करू आणि शेवटपर्यंत हे विसरू नका, माझी तर ही अजून नम्र एक विनंती राहील की काही दिवसांनी हे काही विसरू नका, ह्याचा आपण शेवटपर्यंत पाठपुरावा तर देणारच आहोत, पण त्यासाठी जेव्हा प्रत्येक जण बाहेर पडेल ना तो जो इम्पॅक्ट व्हायला पाहिजे त्याच्याने जो इफेक्ट फटाफट फटाफट या गोष्टी पुढे जातील, देर इज नथिंग लाईक इट. तर जसं जसा तपास पुढे जात चालले तसे असे अनेक महत्वपूर्ण जे माहिती आहे ती पुढे येते. खर तर आजच आपण पाहिलं तर शितोळ यांची गर्दी देखील त्यांना झाली. खर तर कालच कॅप्टन आशिष सांगली यांनी स्वतः उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी चर्चा केली फोनद्वारे आणि त्याच्यानंतर लगेचच आपण पाहिलं त्यांची बदली देखील झाली. उद्या बदलापूर पंची देखील अनेक ठिकाणी हात दिली जाते आणि उद्या आदर्श शाळेसमोर देखील आंदोलन केलं जाणार आहे. खर तर या प्रकरणाला पुढे काय वळण येते हे देखील महत्वाचं आहे, परंतु पुन्हा एकदा बदलापूर सारख्या सुसंस्कृत घटल्या जाणाऱ्या शहरामध्ये अशा प्रकारे घटना घडलं, एकीकडे मंदिरात त्यानंतर शाळेमध्ये नंतर आपलं घरही असेल बदलापूरचा, तुम्ही सतर्क राहा आणि अशा प्रकारच्या घटना जर घडत आहेत तर त्याला आवाज उठवा. आवाज उठवू शकत नसाल तर तो आवाज उठवतोय त्याच्यासोबत तरी तुम्ही राहा. खूप सारे धन्यवाद. मला एक पालकांना पण मी म्हणत नाही की बदलापूरचे पालक समस्त महाराष्ट्र देशातले पालक, मला सगळ्यांना एवढंच आव्हान करायचं की जेव्हा तुम्ही आपल्या मुलांना शाळेत ऍडमिशन साठी जातात, बऱ्याचशा शाळा आता इंटरव्ह्यू घेतात, आता या शाळेंची इंटरव्ह्यू घेण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही जेव्हा शाळांमध्ये जाता तेव्हा त्या शाळेची सेक्युरिटी काय आहे, त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे वर्किंग आहेत की नाही, त्यांच्याकडे किती लेडीज स्टाफ आहे, मुलांना वॉशरूमसाठी घेऊन जायला कोण आहे, त्याच्यानंतर बसेसमध्ये ऍक्च्युली आया म्हणजे कंडक्टर लेडीज आहे का, ह्या गोष्टींची तपासणी आज आपण केली पाहिजे. शिवाय तुमचे जेव्हा पेरेंट्स मीटिंग होतात तेव्हाही ज्या काही छोट्या छोट्या त्रुटी तुम्हाला दिसून येतात त्या तुम्ही शाळेसमोर नक्की आणा, आणि जर त्याचा सुधार नसेल होत तर त्याचा पाठपुरावा करा. मग आपणच जर ह्याचा गांभीर्याने या गोष्टींमध्ये लक्ष नाही घातलं तर मग हे असंच होत राहील. पाहिलं तर प्रियंका दामले यांनी गेल्या अनेक दिवसांपासून ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि अखेर यश देखील मिळते, परंतु अजूनही आम्ही शांत बसणार नाही आहोत. जोपर्यंत आरोपींवरती कठोरातली कठोर शिक्षा होत नाही आणि जोपर्यंत शाळा असेल किंवा पोलीस प्रशासन जे असेल त्यांना धडा शिकत नाही, तोपर्यंत हे जे लढा आहे तो असाच सुरू राहील अशी ग्वाही जी आहे ती यावेळी प्रियंका दामले यांनी दिली. तुमचाच इतकाच, परंतु बदलापूरकरांनो तुम्ही देखील या लढ्यामध्ये सामील व्हा आणि मोठ्या संख्येने त्यात सहभाग घ्या. धन्यवाद.